मंकी पॉक्स आपण जर पाहिलं तर साधारणपणे आत्ता जगभरातल्या 75 देशांमध्ये 16,000 पेक्षाही अधिक रुग्ण आत्ता आढळलेले आहेत. आणि म्हणून नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेनं ही एक जागतिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. आता भारतामध्ये देखील 3 रुग्ण केरळमध्ये आणि 1 दिल्लीमध्ये आढळलेलं आहे. मंकी पॉक्सच्या अनुषंगानं आवश्यक ते सर्वेक्षण आणि त्याच्या निदानाची सोय ही आपण आपल्याकडे ही राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे, ते सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. पण आपण जर एकूण पाहिलं तर मंकी पॉक्स हा जो आजार आहे तो कोविडसारखा त्या वेगानं पसरणारा आजार नाही. एकूण त्याच्या प्रसाराचा वेग मंद आहे आणि तो तितका घातक देखील नाही. पण असं जरी असलं तरी आपल्याला मंकी पॉक्सबद्दल समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण याची टॅगलाईनच आम्ही अशी केलेली आहे की भीती नको, समजावून घेऊ, आपण सगळे सुरक्षित राहू. आणि म्हणून हा आजार नेमका काय आहे, तो कसा पसरतो याच्याबद्दलची माहिती घेणं आवश्यक आहे. आपण जर बघितलं तर पूर्वी जो देवीचा आजार होता तर साधारणपणे त्याच प्रकारचा हा सौम्य स्वरूपाचा विषाणू आहे, एक विषाणूजन्य आजार आहे. आणि याच्यामध्ये लक्षणं काय असतात रुग्णाची, तर मुळामध्ये त्वचेवर कातडीवर फोड येणं, फुटकुळे येणं, त्याच्यामध्ये साधं पाणी किंवा पस पू भरलेलं असणं, ज्याला आपण पुस्सूल किंवा पॅप्युल्स म्हणतो, अशा पद्धतीच्या वेसिकल जे आहेत त्या तयार होणं, आणि मुख्यत्वे हाताच्या आणि पायाच्या तळव्यावर हे आपल्याला फुटकुळ्या दिसतात जास्त करून, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याशिवाय ताप येणं आणि ज्याला आपण म्हणतो की लसिका ग्रंथी किंवा इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतो लिम्फ नोड्स, तर कानामागच्या किंवा काखेमधल्या, मानेवरच्या, जांघेतल्या ज्या लिम्फ नोड्स आहेत, लसिका ग्रंथी आहेत, त्यांना सूज येणं आणि अंगदुखी, स्नायुदुखी, खूप थकवा, ही लक्षणं साधारणपणे आपल्या आढळतात. आपण जर बघितलं तर हा जो आजार आहे मंकी पॉक्स हा मुळात ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये की सेल्फ लिमिटिंग आहे. म्हणजे काय की स्वतःहून बरा होणार आहे. म्हणजे साधारणपणे 2 ते 4 आठवड्यामध्ये प्रत्येक रुग्ण हा बरा होतो आणि त्याचे जे काही आलेले फोड आहेत ते मावळतात, त्याला खपल्या धरतात, त्या पडतात आणि रुग्ण पूर्णपणे बरा होतो. काही प्रमाणामध्ये अगदीच कमी रुग्णामध्ये काही वेळा गुंतागुंत होऊ शकते. ती गुंतागुंत काय असते तर डोळ्याला अंधुक दिसणं किंवा आपण ज्याला म्हणतो काही वेळा त्याची दृष्टी जाणं, अशा गोष्टी होऊ शकतात. काही वेळा प्राण्यापासून देखील तो होऊ शकतो. म्हणजे विशेषतः जो बाधित प्राणी आहे त्याचं रक्त, मांस, अनेकदा काही मंडळी अर्ध कच्चं शिजलेलं मांस खाणं, यातून तो होऊ शकतो. परंतु आता मुळात तो मानवी समूहामध्ये आहे, त्याच्यामुळे माणसाकडून माणसाकडे व्हायचं प्रमाण हे मुळामध्ये जास्त आहे. आपण असं बघतो आहोत की विशिष्ट जे समूह आहेत की ज्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती कमी आहे, असे ज्यांना HIV AIDS असणारे लोक असतील किंवा काही वेळा आपण ज्याला म्हणूयात की समलिंगी संबंध असणारी जी मंडळी आहे, तर त्या गटामध्ये या रुग्णांचं प्रमाण जास्त दिसतंय आपल्याला. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा टाळायचा कसा, तर स्वाभाविकपणे गोष्ट आहे की तुम्ही रुग्णाची काळजी घेताना खबरदारी घेतली पाहिजे, तुमच्या हाताची स्वच्छता सांभाळली पाहिजे, या सगळ्या गोष्टी या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळं याच पद्धतीनं टाळता येऊ शकतो. आत्ता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अजून एकही रुग्ण नाही आहे, परंतु आत्तापर्यंत आपण जवळपास 7 सॅम्पल पाठवलेले आहेत आणि ती सगळी निगेटिव्ह आलेली आहेत. त्याच्यामुळं सर्वेक्षण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहेत त्या ठिकाणी जे कोविडकरता सर्वेक्षण सुरू आहे त्याच्यामध्ये आपण हेही पाहतो आहोत. आणि त्याच्यामुळं असं जर कोणी रुग्ण आढळला तर त्याला विलग करणं आणि त्याची टेस्ट करणं, त्याला आवश्यक ते उपचार करणं, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. या आजारावरचा उपचार काय आहे, तर कुठलंही एक औषध आहे याच्यातला भाग नाही. लक्षणं आहे त्याच्यानुसार उपचार करणं, आणि जसं मी मगाशी म्हणालो की आजार बऱ्यापैकी सेल्फ लिमिटिंग आहे, त्याच्यामुळं बहुसंख्य रुग्ण हे 2 ते 4 आठवड्यामध्ये पूर्णपणे बरे होतात. त्याच्यामुळं घाबरून जायचं कारण नाही. आवश्यक ती खबरदारी घ्यायची आहे. सर्वेक्षण आपण करतोच आहोत. आता हा आजार भारतामध्येही आलेला आहे, पण त्याच्यासोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खबरदारी घेताना ज्याला लक्षणं आहेत, जो संशयित आहेत, त्याला वाळीत टाकणं, किंवा आपल्याकडे आपण जेव्हा म्हणतो की बाबा समलिंगी संबंध असणाऱ्या व्यक्तींच्या गटामध्ये जास्त प्रमाणात दिसतो तर त्या व्यक्तींना वाळीत टाकणं, हे आपल्याला लगेच सुरू होतं. मला असं वाटतं की हे आपण टाळलं पाहिजे. आजाराची खबरदारी घेणं याचा अर्थ विशिष्ट लोकांना किंवा संशयित आजार रुग्णांना वाळीत टाकणं नव्हे, तर त्यांचा उपचार करणं
फक्त पूर्ण खबरदारी घेऊन तो करणं हा त्यातला महत्वाचा आहे. आपण माणूस घाणं व्हायचं नाही, तर माणसावर प्रेम करताना त्याची काळजी घेतानाच आपल्याला फक्त तो आजार आपल्याला होऊ नये, इतरांना पसरू नये याच्याकरता काळजी घेणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे.